मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटातील दुसऱ्या लेनचे काम अखेर पूर्णत्वास येत आहे, मात्र अजूनही दरडीच्या बाजूने संरक्षण भिंत उभारण्याचे काम हे सुरू असल्याने वाहतूक बंद ठेवण्यात आली. परशुराम घाटातील या उंच संरक्षण भिंतीवर कोकणचं सौंदर्य रेखाटलं जाताना आता दिसून येत आहे. प्रवासी देखील या चित्रांकडे आकर्षित होताना दिसून येत आहेत. मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरण गेली 17 वर्षापासून रखडले. नक्तीच्या लग्नात 1760 विघ्न. याप्रमाणे हे काम अजूनही पूर्णत्वास येत नाहीये. दरडीच्या बाजूने संरक्षण भिंत उभारण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. त्या पाठोपाठ आता संरक्षण भिंतीवर पेंटिंगद्वारे कोकणचे निसर्ग सौंदर्य रेखाटले जाते. समुद्र किनारा, किनाऱ्यावरील बोटी, भातशेती, नांगरणी, मासेमारी अशा विविध पद्धतीचे चित्र रेखाटून कोकणचं निसर्ग सौंदर्य संपूर्ण घाटात उभं केलं जाताना दिसून येत आहे.